शासनाने लॉकडाऊनच्या काळात तेही ऐन रखरखत्या उन्हात दारूच्या दुकानांना दारू विक्रीची परवानगी दिल्याने मद्यपींनी गेल्या 46 दिवसांपासून दारूपासून जे डिस्टन्स सोसलं त्याला पूर्णविराम मिळाल्याचा आनंद व्यक्त करत दारूच्या दुकानांपुढे गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीची तैसी केली। हे करताना त्यांना असं वाटलं की प्रशासनावर जसं लोकांनी पुष्पवृष्टी केली तसे पोलीस आपले स्वागत करतील, कारण मद्यपी सरकारच्या तिजोरीत भर घालणार आहेत। पण घडले उलटेच, पोलिसांनी या मद्यपींना काठीचा प्रसाद दिला। एरवी दारू दुकानात मद्यपी जाता येता सामाजिक भान ठेवायचा, पण 46 दिवस उलटल्याने तो सामाजिक भान गुंडाळून उन्हात सामाजिक अंतर ठेवून दारू घेण्यासाठी उभा राहिल्याने हाच का तो महाराष्ट्र, असा सवाल सुजान नागरिक करत आहे। मद्यपी मात्र शासनाने सांगितले की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो। यातून शासनाने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवाहन केल्याने आम्ही खरेदी करत असल्याची प्रतिक्रिया देत एकाने तर असे सांगितले की सबका साथ सबका विकास, ज्यांना दवा पाहिजे त्यांना दवा, ज्यांना धान्य पाहिजे त्यांना धान्य, महिलांना 500 रुपये, मग आमचं पेय आम्हाला का नको। एकीकडे लॉकडाऊनमुळे मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारामध्ये जाण्यास बंदी, तर दुसरीकडे सोशल डिस्टन्स ठेवून दारू घेण्याची मुभा, हे चित्र काय दर्शविते। 45 दिवस दारू मिळाली नाही तरी मद्यपी जगू शकतो हे मद्यपीनेच सिद्ध केले। शासनाने मात्र अर्थव्यवस्था 45 दिवसानंतर जगू शकत नाही हे दाखवून दिले। एकीकडे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या गोळ्या द्यायच्या आणि दुसरीकडे दारूमुळे प्रतिकार शक्ती कमी होते तरी त्याला परवानगी द्यायची, याचे उत्तर कोणी देईल का? आज शासनच परवानगी देत असल्याने मुझे दुनिया वालो शराबी ना समझो, मैं पीता नहीं पिलाई गई है। मुझे दुनिया वालो शराबी ना समझो, मैं पीता नहीं पिलाई गई है। जहां बेखुदी में कदम लड़खड़ाए वो राह मुझे तो दिखाई गई है। हे गीत तंतोतंत खरे ठरले आहे। संपादक आफताब शेख, सह प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।